नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला. अर्थात एक्झिट पोल संदर्भातली बातमी आहे. एक्झिट पोल नुसार देशात पुन्हा मोदींची सत्ता येणार आहे, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वात जास्त 25 जागा मिळणार आहेत. TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोल नुसार मोदींची हॅट्रिक होणार आहे. एनडीएला 355 ते 369 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इंडिया आघाडी 116 ते 132 जागा मिळण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येतो आहे. महाराष्ट्रात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला अधिक जागा मिळण्याचा हा अंदाज आहे. महायुतीला 22 जागा तर महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि अपक्ष 1 जागा येण्याचा अंदाज आहे. TV9 पोलस्टार्टचा हा अंदाज आपण बघतोय. तर आजतक आणि एक्झिट इंडियाच्या सर्वेमध्ये एनडीए 400 पार जाणार आहे. पोलनुसार एनडीएला 361 ते 401 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इंडिया आघाडीला 131 ते 166 जागा मिळण्याचा अंदाज आहे. आज तक आणि एक्सिस इंडियाच्या सर्व्हेमध्ये इतरांना 8 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.